बातमी कर्त्याची वार्ता स्वराज्याची स्वराज्य वार्ता। शहराच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा। पाहूया आजची महत्त्वपूर्ण बातमी। नमस्कार, आपण पाहत आहात स्वराज्य वार्ता। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे नगरपंचायतच्या संदर्भात विविध समस्यांचा आढावा घेण्याकरिता नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतमध्ये आमदार प्रताप अडसड यांनी दुपारी 2 वाजता आढावा बैठकीला सुरुवात केली असता नांदगाव खंडेश्वरमधील प्राथमिक सुखसुविधा उपलब्ध नसल्याने विविध नागरिकांनी तक्रारीची दखल घेत आमदार प्रताप अडसड यांनी आढावा बैठक आयोजन केली। मुख्य अधिकारी मीनाक्षी यादव यांची कार्यप्रणालीमुळे सर्व कामे प्रलंबित असल्याने आढळून आले, म्हणून नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतमध्ये आमदार प्रताप अडसड यांनी ताबडतोब नगरपंचायतमध्ये आढावा बैठक लावून सर्व प्रलंबित प्रश्न येत्या 15 दिवसाच्या आतमध्ये सोडवाव्यात, अन्यथा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार म्हणून केल्याशिवाय राहणार नाही याची दखल घेण्यात यावी। तसेच नांदगाव खंडेश्वरमधील विविध मागण्यांसह सर्व प्रश्न मार्गी लावण्याकरिता आमदार प्रताप अडसड यांनी या बैठकीचे आयोजन केले असल्याचे स्पष्ट केले। यावेळी माजी नगराध्यक्ष संजय पोपळे, अरुण लहाभर, उमेश चोकडे, अमोल मारोटकर, घनश्यामजी सरडा, राजू पाठक, निलेश इखार, साजिदभाई, न्यामदभाई, धनराज रावेकर, निकेत ब्राह्मणवाडे, योगेश खांडारे, सतीश पाटील, नवल खिची, विलास वितोंडे, मंगेश मानके, राहुल माहुरे, श्याम शिंदे, निकेत ठाकरे खंडाळकर, तसेच ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते। धन्यवाद। बातमीकर्त्याची वार्ता स्वराज्याची प्रतिनिधी जाहीद खानसह रवी मारोटकर, नांदगाव खंडेश्वर, अमरावती। दादा, जेव्हा मॅडमला कळलं ना तेव्हा 1 महिना तो कार्यालयात होता, तेव्हा काहीच नाही केलं। जेव्हा या गोष्टीचं तक्रारपर्यंत येते तेव्हा मॅडमची कारवाई चालू होती। ही काय पद्धत आहे? खोटी गोष्ट आहे। मी माझ्या लेवलवर पूर्ण कारवाई केलेली आहे। आता मी तुम्हाला तारीख सांगतो, ते जर सीसीटीव्ही फुटेज निघाला काढता दाखवलं असतं मॅडम, मी पुरा संबंधित गोष्ट बोलत नाही। जेव्हा नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतच्या काही नागरिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी होत्या, त्या अनुषंगाने आज आढावा बैठक घेण्यात आली। त्यामध्ये बऱ्याचशा तक्रारींचं निवारण झालं, अनेक तक्रारी प्रलंबित आहेत, काही तांत्रिक अडचणी आहे, काही प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं जो डिले झालेला आहे तो येणाऱ्या काळात लवकरात लवकर दूर करून तात्काळ सगळे विषय मार्गी लागण्याकरिता सूचना दिलेल्या आहेत, आणि साधारणपणे पुन्हा महिन्याभरात त्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन काय काय गोष्टी व्यवस्थित झाल्या किंवा नाही झाल्या याचासुद्धा आढावा घेतला जाईल। धन्यवाद। स्वराज्य वार्तामध्ये आपले मनपूर्वक स्वागत। बातमीकर्त्याची वार्ता स्वराज्याची। शहराच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा।